चैनल के लेटेस्ट वीडियो आणि हेल्दी आणि टेस्टी चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सब्सक्राइब बटन आणि त्या समोरील बेल आयकॉन वरती। प्लीज प्लीज सब्सक्राइब माय चैनल। नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी, माझ्या शी प्लान्स यूट्यूब चैनल वर सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण डाएटची हेल्दी रेसिपी पाहणार आहोत। तर माझ्याकडे इकडे कॉर्नफ्लेक्स आहे। तर कॉर्नफ्लेक्स नक्की कोणत्या पद्धतीने खावे हे आपल्याला समजत नाही। तर आपण फक्त दुधामध्ये घालून खाल्लं तर त्याच्यामध्ये साखर घालावी लागते किंवा मग मध घालायला लागतो तरच ते छान लागतं। तर याच्या व्यतिरिक्त आपण ह्या कॉर्नफ्लेक्समध्ये एखादं फ्रूट घातलं, ड्रायफ्रूट्स घातले तर ते अजून खूप हेल्दी होतं आणि छान होतं। तर आज आपण इकडे मी बदाम घेतलेले आहेत क्रश करून, त्याच्यानंतर एक ॲपल छोटं होतं ते अर्धं बारीक कट करून घेतलेलं आहे। ॲपल घातल्याने आपल्याला फायबर्स पण ह्याच्यातून मिळतील। त्याच्यानंतर लो फॅटवालं मिल्क घेतलेलं आहे, एक बाउल कॉर्नफ्लेक्स घेतलेला आहे आणि इकडे मध घेतलेला। हा जो मध घेतलेला आहे तो डायरेक्ट मधमाशाच्या पोळ्यातून काढलेला मध आहे, त्याच्यामध्ये अजिबात शुगरचं कंटेंट नाही आहे। तुम्हाला असा मध मिळाला तर तुम्ही नक्की तुमच्याकडे घेऊन ठेवा, कारण तो शरीरासाठी हेल्दी आहे। तर चला तर बघूया आपण हेल्दी कॉर्नफ्लेक्सचा नाश्ता कसा बनतो ते। इकडे बाउलमध्ये आपण कॉर्नफ्लेक्स घेणार आहोत, त्याच्यासोबत ॲपलच्या पोळी घालायच्या आहेत, त्याच्यानंतर बदाम घालायचा आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचबरोबर काजू अक्रोड पण घालू शकता ह्याच्यामध्ये। आणि आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत। हे गरम केलेलं दूध आहे आणि दुधासोबत आपण आता मध घालायचा आहे थोडासा, म्हणजे आपल्याला स्वीटनेससाठी हा घालायचा आहे। साधारण एक अर्धा टेबलस्पून घातला तरी चालेल। आणि अशा पद्धतीने आपला हे हेल्दी असा कॉर्नफ्लेक्सचा नाश्ता तयार झालेला आहे। खायलाही टेस्टी लागतं। तुम्ही ह्याच्यामध्ये बनाना घालू शकता, हाफ बनाना घालू शकता, त्याचबरोबर पेरूच्या फोडी पण घालू शकता। तुम्हाला जे फ्रूट्स आवडतील ते तुम्ही घालू शकता। फक्त टाळायचं काय आहे तर चिकू टाळायचं आहे, द्राक्ष टाळायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण जास्त असतं। तर अशा पद्धतीने हा आपला हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे। तुम्ही डाएटला सकाळच्या वेळेला तुम्ही हा ब्रेकफास्ट घेऊ शकता, किंवा संध्याकाळी तुम्हाला ज्यावेळेला खूप भूक लागते त्यावेळेला बाउल भरून कॉर्नफ्लेक्स अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता। लो कॅलरीज आहेत त्याच्यामुळे एकदम हेल्दी आणि छान असा ब्रेकफास्ट आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबतही शेअर करायला विसरू नका। डाएटमध्ये नक्कीच तुम्हाला ही गोष्ट, ही रेसिपी उपयोगाला पडेल। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू।